अतिशय शुद्ध भावनेतून आपण सर्वजण कार्य करूया. आणि पोलीस दलापुढे भैया अलीकडील काळामध्ये फक्त काही छोटे मोठे गुंडे पकडायचे नाही तर फार दहशतवादी नक्षलवादी आणि बिलकुल त्या ठिकाणी बंदुकीने सामना करण्याची वेळ या ठिकाणी आहे. आपण सर्वजण सुदैवी आहात की आपण चांगल्या ठिकाणी भरती झालेला आहात. आमचे बरेच काही लोक त्या ज्या ज्या वेळेला बोलतात की साहेब ते आपल्याकडे ही सुविधा नाही आपल्याकडे ती सुविधा नाही, त्यावेळेला आम्ही सांगत असतो की आपण अतिशय चांगले आहोत. गडचिरोली पोलिसांना विचारा काय अडचण आहे. ज्या वेळेला आम्ही 25-25-30-30 किलोमीटर दंगल डोंगर रांगामध्ये जातो, वॉटर बॅग मधलं पाणी संपल्यानंतर अतिशय वाईट वास येणाऱ्या नाल्याचं पाणी त्या ठिकाणी पिऊन आपल्याला मार्गक्रमण करावं लागतं. त्यामुळं आपण मुंबईच्या दिशेनं बघायचं नाही, पुण्याच्या दिशेनं बघायचं नाही. आपण ज्या ठिकाणी भरती झालेलो आहोत त्या ठिकाणी अतिशय चांगली भावना घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि एक चांगले कनिष्ठ अधिकारी म्हणून आपण सर्वांनी उज्ज्वल भवितव्य त्या ठिकाणी बजावावं असं मला आजच्या या प्रसंगी वाटतं. राष्ट्रसेवेसोबतच जनसेवा देखील आता आम्ही करणार आहोत. राष्ट्रसेवेसोबतच जनसेवा देखील आता आम्ही करणार आहोत. गुंड गुन्हेगारासोबतच दहशतवाद्यांचे कर्तन काळ देखील आता आम्ही ठरणार आहोत. आता तुम्हाला आम्हा प्रत्येकात एक एक दबंग दिसेल, कारण तेव्हा आमच्या नसानसात एक बाजीराव सिंघम असेल. चांगल्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करूयात. मुलगा म्हटला की मी अभिजित भयांना विचारलं होतं की इकडून तिकडून काही देऊन घेऊन जमते का यायला. बिलकुल कुठलीही आमची भरती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची. भैया आपल्याला माहीत नसेल, आमचे ज्या वेळेला हे लोक परीक्षेला येतात त्यावेळेला त्याला पुलअप्स काढायचे आहेत, त्या ठिकाणी आमचा कॅमेरा असतो. खाली उतरला की त्याने किती पुलअप्स मारल्या, लगेच 4 पुलअप जेवढे पडले तेवढे मार्क आणि त्याची सही. म्हणजे माझ्या मागच्या पुढच्याला सुद्धा कोणी कमी जास्त करते काय, काहीच करू शकत नाही. मनात आणल्यानंतर भरती घेणाऱ्या व्यक्तीनं जरी ठरवलं की या व्यक्तीला मला भरती करायची आहे, करू शकत नाही. त्या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करावी लागते आणि आपण सर्वांनी ती गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. परंतु हे सगळं करीत असताना सुद्धा आपण पोलीस दलाचं जे अति उच्च ब्रीद आहे, सदर रक्षण आहे, खलनिग्रह आहे, कधीही ढळू द्यायचं नाही. खलांचं म्हणजे दुष्टाचं निर्दमन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. शेवटी मी एक माझी कविता या ठिकाणी सांगतो आणि माझं मनोगत संपवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे, पोलीस हे महाराष्ट्राचे. दिसता अन्याय कोठे कर्तव्य पोलिसांचे, ब्रीदाप्रमाणे करावे रक्षण सज्जनांचे. नाठाळाशी दणका नाठाळाशी दणका नि आधार दुबळ्यांचे, करतील नाश खळांचा पोलीस हे महाराष्ट्राचे. ध्येयाप्रती सतर्क चारित्र्य गुणवान, जनसेवेस्तव प्रसंगी करतील बलिदान. धैर्याचे प्रतीक असती किरण हे आशेचे, करतील नाश खळांचा पोलीस हे महाराष्ट्राचे. भरतीत असे अमुचा पारदर्शकता नितळ, भरतीत असे अमुचा पारदर्शकता नितळ. उघडे बंदी तुनी पाडिले बालांच्या बारचे पितळ. निष्प्रह असती कर्म येथे राज्य कायद्याचे, करतील नाश खळांचा पोलीस हे महाराष्ट्राचे. पोलीस हे महाराष्ट्राचे. आपण भरती झाल्यानंतर त्या वर्दीवर प्रेम करा, जनसामान्यावर प्रेम करा. तुमच्यापेक्षा जास्त प्रेम जनतेतून तुम्हाला मिळेल आणि निश्चितपणानं अभयदादा म्हटल्याप्रमाणे तुम्हाला लोक डोक्यावर घेतील. एक चांगले कर्मचारी म्हणून आपण नावारूपाला याल. याच्या पुढची एक गोष्ट मला आत्ताच या ठिकाणी आठवली की हा प्रवास तुमच्या यशाचा प्रवास या ठिकाणी कृपया थांबू देऊ नका. लग्न होईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील, परंतु हा प्रवास इथे न थांबलेला बरा राहील. तुम्ही पोलीस खात्यात आहात, तुमच्यातले बरेच जण ग्रॅज्युएट आहेत, तुम्ही ओपन MPSC परीक्षा देऊ शकता. किंबहुना जे 12वीच पास आहेत असे लोक 4 वर्षांनी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देऊ शकते. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये अपूर्णतेची भावना असेल तोपर्यंत त्या व्यक्तीचा विकास होतो. एका मूर्तिकाराकडे छंद होता त्याला की वेगवेगळ्या मूर्त्या बनवून ठेवायचे आणि मूर्त्याची रांग त्याने आपल्या त्या दुकानामध्ये ठेवलेली होती. त्याच्यासोबत एक 2-4 कारागीर असायचे छोटे मोठे. आणि एक मूर्ती बनवल्यानंतर तो कारागीर 2-3 दिवसांनी नेहमीच घडवलेल्या मूर्तीला सुद्धा पुन्हा त्याचे डोळे नीट कर, काहीतरी कर, हातपाय कोरीव कर, काहीतरी पुन्हा कोरीत राहायचा. त्याचा जो नौकर होता तो नेहमी विचारायचा की महोदय आपण तर एकदा मूर्ती बनवल्यानंतर पुन्हा वर्षभर काय करता. तर तो सांगतो की मी मूर्ती जरी सुंदर बनवली किती तरी मी
जेव्हा निरखून त्या मूर्तीकडे बघतो तेव्हा काहीतरी अपूर्णत्व मला त्या ठिकाणी जाणवत असतं. त्यामुळे मी पुन्हा ती काहीतरी अजून अतिशय उत्कृष्ट सुंदर कशी होईल याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल झालात तुमचं अभिनंदन आहे, परंतु मला अजून पुढे जायचं आहे ही भावना तुम्ही ठेवावी आणि अधिकार पद सुद्धा तुम्ही मिळवावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की वर्दी है जिंदगी हमारी, वर्दी है जिंदगी हमारी, अंत तो उसी में होगा, मर मिटे तो कोई गम नहीं, कफन तो तिरंगे का होगा. धन्यवाद साहेब. तो आयामी आहे, त्यांच्यातून एक कवी सुद्धा बाहेर आला, म्हणजे कविता, वक्ता आणि पुन्हा पोलीस एवढे गुण साहेबांकडे आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मार्गदर्शन केलं आणि तुमच्या मार्गदर्शनानंतर नक्कीच इथले विद्यार्थी एका ठिकाणावर थांबणार नाही, ते प्रयत्नशील असतील यशाच्या दिशेनं, याच्यापेक्षा वरच्या पोस्ट ते मिळवतील. आणि यानंतर ज्यांच्या वक्तृत्व ऐकण्याची आपल्याला